नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा मॅथमॅटिक्स पार्ट वनमधील सेकंड टॉपिक आपण स्टडी करत आहोत. यामध्ये आत्तापर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स सॉल्व करण्याच्या वेगवेगळ्या मेथड पाहिलेले आहेत. त्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड अँड फॉर्म्युला मेथड यांचा यूज आत्तापर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी केलेला आहे. फॉर्म्युला मेथडने जो आप वापरलेला आहे त्यामध्ये अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac जी व्हॅल्यू आहे त्याच्यावरून आज आपण नेचर ऑफ रूट्स काय आहे त्याची स्टडी नेचर ऑफ रूट्सची इथं आपण करणार आहोत. पहा, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा फॉर्म्युला जो की आपण प्रूव केलेला आहे याच्या अगोदरच्या एक्झरसाईजमध्ये यूज केलेला आहे. एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हेच रूट्स असतात. फर्स्ट टाइम आपण प्लस घेतो आणि सेकंड टाइम आपण मायनस घेतो. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे रूट्स असतात. पहा, नंबर वन, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac, फक्त आपण बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू वेगवेगळ्या फाईंड करणार आहोत. जर आपण याची व्हॅल्यू 0 घेतली तर काय होतं पहा, देन एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू अंडर रूट ऑफ 0 अपॉन 2a. आता हा 0 रूट घेतलं तर 0 येतं आणि बीमध्ये 0 ॲड केला किंवा सबट्रॅक्ट केला तर त्यांनी काही नंबर त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. मीन्स मायनस बी अपॉन 2a और मायनस बी अपॉन 2a हेच रूट्स त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे येतात. म्हणजे ज्या वेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू 0 असते त्यावेळेस जे रूट्स आलेले ते दोघंही इक्वल आहे. मीन्स रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल. हे रियलही आहे आणि दोघंही इक्वलही आहे. आता सेकंड पहा, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0, जर त्याची व्हॅल्यू 0 ग्रेटर असेल तर देन एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. याच्यामध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू 0 ग्रेटर आहे म्हणजेच ते दोन्ही रिअल नंबर येतात. ग्रेटर असल्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट काढणं पॉसिबल आहे. फर्स्ट टाइम आपण प्लस घेतला, सेकंड टाइम मायनस घेतला, तर हे दोन डिफरंट व्हॅल्यू एक्सचे आपल्याला मिळतात. मीन्स 2 0s आर देअर पॉसिबल. देअरफोर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. रियल अँड अनइक्वल दोघंही अनइक्वल आहे आणि रियल आहे असं आपल्याला म्हणता येईल. थर्ड, एक वेळेस आपण 0 घेतला, ग्रेटर दॅन 0 घेतला, तर बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू लेस दॅन 0. लेस दॅन 0 मीन्स निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह घ्यायला एक्स इक्वल टू हा फॉर्म्युला आपला आहे आणि त्याच्यामध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac फक्त फोकस केला की त्याची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 मीन्स निगेटिव्ह नंबर. आणि अंडर रूटमध्ये जर निगेटिव्ह नंबर असेल तर निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट फाइंड करणं इम्पॉसिबल आहे अँड देअरफोर रूट्स आर नॉट रियल. रियल रूट्स नाही याचे आपण फाइंड करू शकत नाही. म्हणजे 3 कंडिशन झाले इथं. वेन एक्स वेन बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 रूट्स आर रियल अँड इक्वल. वेन बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 देन रूट्स आर रियल अँड अनइक्वल. वेन बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 देन रूट्स आर नॉट रियल. आता पहा, म्हणजे इथं आपण प्रत्येक वेळेला बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू फाइंड केली आणि त्याच्यावरच रिझल्ट डिपेंड आहे. पहा, नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डिटरमाइंड बाय द व्हॅल्यू ऑफ 4ac. देअरफोर बी स्क्वेअर मायनस 4ac
इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. आय यालाच आपण डिस्क्रिमिनंट असं म्हणतो ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. आय इट इज इक्वेशन and is denoted by the Greek letter delta. Delta या Greek letter न ते denote करता. For example, एक example solve करो अपन. Find the value of discriminant of equation x square plus 10 x minus 7 equal to 0 and determine the nature of roots. त्याच्यावरून अपन nature of roots determine करू. पहा जर या इक्वेशनला आपण याचा जनरल फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर कम्पेअर केलं तर ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 10, सी इक्वल टू मायनस 7 आणि मग याचे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपण फाईंड करू. देअरफोर बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 10 स्क्वेअर मायनस 4 ए अँड सी. याची व्हॅल्यू फाईंड केली 100 माइनस 7 माइनस 4 इंटू 1 इंटू माइनस 7 4ac मीन्स प्लस 28 मीन्स 128 इज द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर माइनस 4ac अँड इज ग्रेटर दॅन 0. ही 0 पेक्षा ग्रेटर आहे. मीन्स व्हेन बी स्क्वेअर माइनस 4ac इज ग्रेटर दॅन 0, ज्या वेळेस त्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असते त्यावेळेस रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. देअरफोर रूट्स आर रियल अँड अनइक्वल. रूट्स आर रियल अँड अनइक्वल. याच टाईपनं आपण नेचर ऑफ रूट्सही फाइंड करू शकतो आणि नेचर ऑफ रूट्स फाइंड करून त्याच्यावरून डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून ते नेचर ऑफ रूट्स कसे आहेत त्या इक्वेशनचे कसे येतात हे फाइंड करू शकतो. थँक्यू.